लंपी स्किन डिसीज हा रोग सध्या शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करीत आहे। हा रोग संसर्गजन्य असून एका आजारग्रस्त गाय किंवा बैलाला मच्छर चावले, गोचिड चावले किंवा मोठ्या माशा चावल्या आणि तेच दुसऱ्या जनावराला चावले तर हा आजार पसरतो। आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यात पोटच्या लेकरासारखे वाढवलेले लाखो रुपयांचे पशुधन धोक्यात आले आहे। त्यावर लंपी स्किन डिसीज लस हे सरकारी दवाखान्यात पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत। ही लस टोचल्यानंतर 20 ते 30 दिवस ही लस कार्यरत व्हायला लागतात। सरकारी दवाखान्यात या लसीचा भयंकर तुटवडा असून कित्येक शेतकऱ्याचे पशुधन हे उपचाराअभावी मरणाच्या दारात उभे आहेत। हा रोग सध्या नांदुरा शहर व तालुक्यात 5 ते 10% पसरला असून सर्व शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे। यात नांदुरा तालुक्यातील शिरसोडी येथील शेतकरी अमोल भोलवकर यांचा बैल मरण पावला असून आणखी इतर 3 बैल बाधित आहेत। म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आपणास सरकार मायबाप या नात्याने मागणी करतो की मृत झालेल्या जनावरांच्या मालकाला शेतकऱ्याला प्रतिपशु 1 लाख रुपये मदत द्यावी व सरकारी दवाखान्यात लंपी स्किन डिसीजच्या लसीचा तुटवडा भरून काढत शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे। तसेच प्रत्येक तालुका स्तरावर व गाव पातळीवर याबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन द्यावे जेणेकरून पशुधनाची जीवितहानी होणार नाही। या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेड नांदुराद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज करिता विठ्ठल बातुरकर, नांदुरा। सध्या सर्वत्र लंपिया रोगाचा जोरात प्रसार होत झाला असून सध्या शेतकऱ्याचं पशुधन आहे यामध्ये बैल व गाय या जनावर लंपी रोगाचा खूप जास्त प्रभाव जास्त प्रमाणात हा आजार पसरलेला आहे। हा आजार गोचिड, मोठ्या माशा तसेच डास यामुळे होतो। तसे शेतकऱ्यांनी याची बद्दल काळजी घ्यावीच, परंतु सोबतच आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना एक निवेदन दिलं आहे की ज्यामध्ये सरकारी दवाखान्यात जो सध्या लंपी लसीबद्दल तुटवडा आहे हा तुटवडा भरून काढून लवकरात लवकर सर्व जनावरांचे लसीकरण करावे, कारण ही लस टोचल्यानंतर 20 ते 25 दिवस ते लस कार्यान्वित व्हायला लागतात। जर एवढा वेळ जर लागत असेल तर यामुळे पशुधनाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते, ज्यामध्ये जनावरांच्या अंगावर 10 ते 15 20-20 mmच्या गाठी होतात। जर वेळेस इलाज झाला नाही, उपचार झाला नाही, गाठी फुटतात व जनावर त्यांना मरू शकते। तसेच आमचे जे शिरसोडी गाव आहे नांदुरा तालुक्यातील, येथील एका शेतकऱ्याचा बैल मृत्यू पावला आहे व त्याच्या आजूबाजू 4-5 बैलांना सुद्धा लागण झाली आहे। तर आमच्यासोबत हे इतका मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाची हानी झालेली आहे त्यांना प्रतिपशु 1 लाख रुपये म्हणजे मोबदला सरकार द्यावा।